तळोजा MIDC मध्ये भूगर्भातून राजरोसपणे पाणी उपसा करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी तर खालावली आहेच, शिवाय मिनरल वॉटरच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. पाहूयात आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांचा त्याबाबतचा विशेष वृत्तांत. पाण्याच्या अतिवापरामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत चालली असून भविष्यात पाणी टंचाईवर मात कशी करावी या विवंचनेत सारं जग असताना पनवेल महानगरपालिका हद्दीतील तळोजा औद्योगिक वसाहतीजवळ असणाऱ्या तोंड्रे गावातील गावकऱ्यांचं तोंडचं पाणी पळालंय. या ठिकाणी काही पाणी माफियांनी खोलवर बोरवेल्स मारून बाटलीबंद पाणी विक्रीचा व्यवसाय सुरू केलाय. दररोज लाखो लिटर पाण्याचा उपसा होत असल्यामुळे ऐन जानेवारीत इथं पाणीबाणीची वेळ आली आहे. गंभीर बाब म्हणजे इथं जे पाणी उपलब्ध आहे ते दूषित असल्याचा अहवाल खुद्द महापालिकेनंच दिलाय. बालाजी इंडस्ट्रीमध्ये छोटे छोटे कारखाने काढून त्यांना विकत दिलेत काही, त्याच्यानंतर तिथे बोरवेल वगैरे मारलेत. बोरवेल मारून ते बोरवेल ह्या गटारामध्ये मारलेले आहेत. गटारातलं पाणी वापस उपसून ते पाणी बिसलरी बाटली बंद करतात. त्याच्यानंतर तो दूषित पाणी गावाच्या गटारामध्ये सोडलंय. त्याच्या मुला भरपूर काही गंदगी झालेली. तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी, वापस महानगरपालिका, महानगरपालिकेला वारंवार मी कंप्लेंट केलेले आहेत आणि माझ्याजवळ तसं प्रूफ आहे. मुळात इथल्या पाणी माफियांवर कोणतेही निर्बंध नसल्यानं पाण्याचा बेसुमार उपसा सुरू आहे, तर दुसरीकडे कारखान्यांमधून सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे तोंडरे गावासहित प्रभाग क्रमांक 1, 2 आणि 3 मधील लोकांना केमिकल युक्त दूषित पाणी प्यावं लागतंय. परिणामी त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय. हा पाणी इथे उपसा करून विकतात आणि तो घाण पाणी बाहेर धरतात गावाकडे. आमच्या गावाकडे बोरवेल पाणी जातो आणि त्याच्यामधून ते युवता ताप थंडी युवतापासून तो पाणी ती इथे भरून राहिलं ना, तो पाणी आमच्या गावाला खेचतात आणि उरलेल्या पाण्यात सोडतात. तो पाणी आमच्या बोरवेल सोडतात. आमच्या पोरांना त्रास होतो या पाण्याबद्दल. याचा कुणी भागाचा जो पाणी बघा वास वास येत असला मुलाला करत होतो. मच्छर दाराचे भरपूर आम्हाला दारू बंद करून व्हायला लागतं. संध्याकाळची पण गटरचं पाणी बाहेरपासून येतं तिकडून सगळं पाणी इकडून आमच्या घर वरच्या पाण्यापासून पाणी तिकडून लोटले. आमची सत्ता जमीन आहे बालाजी पासून. मग पावसाचे तर आम्हाला असं राहतं. पाऊस झाला ना तर भीती वाटत की आम्ही भरून जाऊ असं एवढं पाणी येतं आमच्या. तुम्हाला नाल्याची सोय करायलाच पाहिजे. नालं बांधलं पाहिजे. गावगाव नालं नाही शहरात किती खोडवर नालं खोदतात खोदल्यात. मग शहरात किती खोदल्या ओढवून नालो त्यांचं पाणी असं तुम्ही राहतं का? मग तुम्ही काय तुम्ही ठेवले नगरपालिका आले तुम्हाला होई नाही का? लोकांच्या जीवाशी असा राजरोसपणे खेळ सुरू असताना पालिका आयुक्त आणि तहसीलदार या बाबू मंडळींना कोणतीही फिकीर नाही. एकमेकांकडे बोट दाखवण्यापलीकडे त्यांनी आज तागायत कोणतीही कारवाई केलेली नाही. या गावातील नाल्यामध्ये प्रदूषित पाणी येत आहे आणि त्यामुळे ग्रामस्थांना त्या ठिकाणी प्रदूषित पाणी घ्यावं लागत आहे. त्या गावातील कूपनलिकांना येणारं पाणी सुद्धा प्रदूषित काळ्या रंगाचं आहे अशा तक्रारी महापालिकेमध्ये प्राप्त झालेल्या आहेत. महापालिकेमध्ये असणाऱ्या पर्यावरण विभागामार्फत त्या ठिकाणी स्थळ पाणी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. स्थळ पाणीचा अहवाल आल्यानंतर त्या अहवालानुसार कारवाई करण्याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला विनंती करण्यात येईल. सरकारी अनास्थेमुळे पाणी माफिया आणि कारखानदारांचं चांगलंच फावलंय. त्याविरोधात शेकापचे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांचा लढा सुरू आहे. त्याला काही अंशी यशही येत आहे, मात्र सध्याची परिस्थिती पाहता गावकऱ्यांना दूषित पाणी पिण्यावाचून पर्याय नाही. मात्र आता दूषित पाणी पिण्यापेक्षा सरकारी बाबूंनाच पाणी पाजावं लागेल असं म्हणायची वेळ आली आहे. विकास मिरगणे, कर्नाळा TV, पनवेल.